मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खळबळजनक आणि गोप्य स्फोट करणारी ही मुलाखत आपण शेवटपर्यंत पाहावी अशी तुम्हाला नम्र विनंती आहे। प्रत्येक क्षण आणि क्षण पाहावी अशी ही मुलाखत आम्ही व्हायरल इंडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत प्रसिद्ध करत आहोत। हे त्यांच्या घरापासून सुरतेपर्यंत आणि सुरतेहून पुढे गुवाहाटीला कसे पोहोचले? फक्त बरोड्यामध्ये काय रात्री बोलणं झालं एवढं आम्हाला सांगा। गुवाहाटीला असताना तुम्ही 24 तास बिझी असायचात आणि सगळे आमदार तुमचे झोपल्यानंतर तुम्ही मग अंधाराच्या आव्हानाला एवढी सुद्धा खूप असते। या ठिकाणी या भगिनींनी अतिशय प्रसन्न मुद्रेनं सगळ्या मान्यवरांचं औक्षवण आणि साहेबांचं औक्षवण केलेलं आहे। महाराष्ट्रातले आबालवृद्ध सध्या साहेबांकडे मोठ्या आशेनं पाहत आहेत। ही खऱ्या अर्थानं आम्हाला जे अपेक्षित असणारं एक नेतृत्व होतं ते आज आम्हाला मिळालंय, याचं समाधान कुठेतरी प्रत्येक घराघरामध्ये आहे। आज साहेब जे काही आहेत त्याच्यामध्ये वहिनींचं खूप मोठं योगदान आहे। या ठिकाणी त्यांचा आपण सत्कार करणार आहोत। मी सर्व भगिनींना विनंती करते आहे की औक्षवण करून वहिनींचा सत्कार आपण करायचा आहे। आज वहिनी खरं तर आमच्या आग्रहाला विनंतीला मान देऊन या ठिकाणी आल्यात, अन्यथा त्यांना अशा समारंभांमध्ये या ठिकाणी माननीय डॉक्टर खासदार श्रीकांतजी शिंदे यांचं देखील औक्षवण करण्याची विनंती मी सगळ्या भगिनींना करते आहे। या ठिकाणी बाबा आमचे उपस्थित आहेत संभाजी शिंदे। मी बाबांना विनंती करते की बाबा आपण सुद्धा मंचावर यायचंय। मी ठुसे सरांना विनंती करते की त्यांनी बाबांना मंचावर घेऊन यायचंय। आज बाबांसाठी हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे की ठाण्यामध्ये जिथे बाबांनी आपल्या कार्याला सुरुवात केली त्या ठाणे शहरामध्ये आपल्या सुपुत्राचं अशा पद्धतीने मोठं जनगौरव सत्कार आणि तेही मुख्यमंत्री म्हणून होताना बाबांसाठी आजचा दिवस हा खरोखर किती आनंदाचा असेल हे शब्दात मांडता येणार नाही। आज त्यांची माऊली या ठिकाणी नाही, पण त्या जिथे कुठे असतील तिथून त्या आशीर्वादांचा वर्षाव करत असतील। साहेबांचे वडील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। या ठाण्यामध्ये बाबांनी छोट्याशा व्यवसायापासून छोट्या मोठ्या नोकरी करून तापोळ्याहून या ठिकाणी येऊन आपल्या कार्याला सुरुवात केली आणि आज आपला मुलगा आपले पुत्र मुख्यमंत्री म्हणून जेव्हा एका पदावर विराजमान झाले आहेत तो आनंद एका बापाला काय असावा हे शब्दात खरोखर सांगता येणार नाही। संपूर्ण शिंदे परिवारासाठी हा आनंदाचा दिवस आहे आणि आपण सगळे शिंदे प्रेमी रसिक म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहात। अजक्त गंध उरी साठवावा, श्वासात नवा उत्साह संचरावा, गवसावी तुम्हाला रोज क्षितिजे नवी नवी, जीवनात राहू दे हर क्षणी टवटवी, अशा साहेबांना शुभेच्छा देऊया। हा कार्यक्रम चालू असताना मागे ऋषिकेश नावाच्या एका आर्टिस्टनी हे एकनाथ शिंदे यांचं स्कल्पचर अर्ध्या पाऊण तासात तयार केलेलं आहे। बघू इकडे दाखवा, क्या बात है, वंडरफुल। म्हणजे अजून फिनिश हा बाकी आहे, म्हणजे एवढं फटाफट केलं तुम्ही, फिनिश कधीपर्यंत होईल? एकदम अभिनंदन तुमचं। सुरुवात बघा, त्या मुलीने मगाशी ते चित्र काढलं होतं, म्हणजे एक एक अप्रूपच आहे। नमस्कार, मला कल्पना आहे की नियोजित वेळेपेक्षा
उशीर खूप झालेला आहे आणि मला खात्री आहे की आपण साइडलाइन्स ऐकल्यानंतर आता हेडलाइन्ससाठी तयार झालेला आहात. ठाणेकरांसाठी खरं तर हा एक ऐतिहासिक क्षण आहे. हा क्षण यापूर्वी महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर ठाण्याच्या इतिहासात कधी आला नव्हता आणि नजीकच्या काळात तो पुन्हा दुसऱ्या कोणा व्यक्तीच्या बाबतीत येईल अशी काही चिन्ह नाही आहेत. हे सगळं मी आत्ता पाहत होतो, अंध व्यक्तीने काढलेलं चित्र पाहत होतो, स्कल्पचर पाहत होतो, गीत अतिशय चांगलं ऐकलं आपण. एकनाथजी हे सगळं पाहताना असं वाटत होतं की हे पाहायला आनंद दिघेसाहेब असायला हवे होते. असते असते तर आजचा झालेला सत्कार मी आनंद दिघेसाहेब आणि बाळासाहेबांना अर्पण करतो. आजच्या सत्काराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे श्रद्धास्थान वाचवण्यासाठी सत्तेचा चक्रव्यूह भेदून केलेला त्याग काय असतो त्या त्यागाचा सत्कार आपण करणार आहोत. अर्थात हे अतिशय कठीण होतं. याचं कारण हे धाडस जर फसलं असतं एकनाथजी तर कार्यक्रमच झाला असता, म्हणजे हा कार्यक्रम नसता झाला दुसराच कार्यक्रम झाला असता. त्यामुळे आज ठाण्याला पहिल्यांदा हा मान सह्याद्रीच्या एका मर्द मावळ्यानं मिळवून दिला ही एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. खूप कठीण परिस्थितीत हे सरकार आलं. हा उठावाचा इतिहास यापुढे अनेक कथा कादंबऱ्यातून लिहिला जाईल, याच्यावर सिरियल्स येतील याची मला पूर्ण खात्री आहे. सत्तारूढ पक्ष सोडून पहिल्यांदाच भारतामध्ये 50 आमदार, त्यातले काही मंत्री माझ्या बरोबर काही शेजारी बसलेले आहेत, ते एका अनिश्चित अशा वातावरणात जायला तयार झाले. हे खरं तर भारतीय राजकारणाच्या दृष्टीनं त्याचा एक अभ्यासक म्हणून सांगतो की हे खरंच अप्रूप आहे. आणि म्हणूनच 165 संस्थांच्या तर्फे हा सत्कार होतोय. एकनाथजी एक प्रकारे 175 संस्थांनी एकत्र येऊन तुमचा सत्कार करणं म्हणजे गद्दारीचा शिक्का जो तुमच्यावर लावायचा प्रयत्न होता त्याला दिलेलं उत्तर आहे. बिलकुल, कारण मी नम्रपणे इथे सांगू इच्छितो, मी जेव्हा मुंबईतून, मी खरं म्हणजे आज सांगली आणि कोल्हापूरला होतो सकाळी, तिथून थेट मुंबईत आलो, एअरपोर्टला उतरलो, घरी आलो, थोडा फ्रेश झालो आणि तिथून इथे यायला निघालो. खरं म्हणजे उदयजी मी 8 घरातून निघालो इथे यायला. मला वाटलं एक ते आता डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात मी 8:30 पोहोचेन, परंतु रस्त्यामध्ये स्वागतासाठी एवढी प्रचंड गर्दी ठिकठिकाणी होती त्यामुळे आपल्याला माहीत आहे मी त्यांना टाळून येऊ शकत नाही. आणि उत्स्फूर्तपणे जे काही रस्त्यावर स्वागत झालं त्यांचा मी आभारी आहे. आणि इथे आल्यानंतर देखील म्हणूनच मला यायला उशीर झाला, जवळपास 2 लागले, 2.5 लागले इथे यायला. यावरून आपण नक्कीच ठरवू शकता, विचार करू शकता की जे काय आम्ही पाऊल उचललंय बाळासाहेबांच्या विचारांचं, धर्मवीरांच्या आदर्शाचं, त्याला हेच उत्तर आहे. आणि इथे आल्यानंतर 175 संस्था ज्या आहेत त्यांचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. हे सगळे लोक जे आहेत ह्या चांगले मान्यवर आहेत, त्याच्यामध्ये 175 नावलौकिक असलेल्या संस्था जेव्हा सत्कार करतात, गौरव करतात, यावर मला वाटतं मला सांगण्याची जास्ती काय आवश्यकता वाटत नाही. आणि आदरणीय गुरुवर्य मोरेसाहेब इकडे आहेत, तेही वेळ काढून आलेत, त्यांच्याकडे तर त्यांना भेटायला कितीतरी दिवस कितीतरी वेळ घालवायला लागतो, ते आज या ठिकाणी त्यांचा अमूल्य वेळ इथे या ठिकाणी खर्ची घालून आलेत.
आणि सर्वजण समोर आहेत. पोलीस मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत, जिल्हाधिकारी आहेत, महापालिका आहे, सगळेच प्रशासन आहे, माझे सर्व लोकप्रतिनिधी आहेत. या 175 सेवाभावी संस्था एन जी ओ आणि मी उदय जी आपल्याला सांगू इच्छितो की बाळासाहेबांची शिकवण होती, किंबहुना दिगेसाहेब देखील आम्हाला असंच सांगायचे. त्या काळचं मला आठवत आहे, अन्याय होईल तिथे आवाज उठवा, अन्यायाविरुद्ध लढा आणि सर्वसामान्य लोकांना न्याय द्या. मला आठवत आहे की त्या काळामध्ये साखर, जीवनावश्यक वस्तू, त्या काळामध्ये रॉकेल, खूप म्हणजे त्याची टंचाई होती. आणि त्यावेळेस पण आम्ही असेच रस्त्यावर उतरून गाड्या अडवायचो. गाड्या अडवायचो म्हणजे थांबवायचो आणि लोकांना त्याचं वाटप करायचो आणि त्याचे मोजके निव्वळ जेवढे मुद्दल पैसे आहेत त्यांना आम्ही द्यायचो, ते लोकांकडून आम्ही घ्यायचो. काळा बाजार बंद म्हणजे तुम्हाला मी सांगण्याचं तात्पर्य एवढंच की अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण बाळासाहेबांनी दिली आम्हाला. आणि सगळ्या 1-2 नाही, 5 नाही, 10 नाही, 50 लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण विचार करायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या जनतेने, देशातल्या जनतेने विचार केला. प्रेक्षक लक्षात घ्या, एकदा एक रात्री 11:30 वाजल्यानंतर आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला बसायला किती जड जात आणि हा माणूस गेले 40 वर्ष पहाटे 3:00 आत एकही दिवस घरी गेलेला नाही आणि त्याच्याकरता खर तर हा सन्मान त्याचा होतोय. आनंद दिघे यांना गुरु मानलं आणि हिंदुत्व हाच गुरुमंत्र आयुष्यभर जपला. बाजूला येणाऱ्या प्रत्येक हाकेला ओ दिली आणि प्रत्येक डोळ्यातला अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. इथल्या काही लोकांना माहिती नसेल म्हणून सांगतो, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून 27 जिल्ह्यांमध्ये 5,000 कार्यकर्ते कार्यरत आहेत आणि जवळपास शेवटचा काउंट मी केला 18,000 दुर्मिळ शस्त्रक्रिया, त्यातल्या 3,000 अशा शस्त्रक्रिया की लहान मुलांच्या हृदयाला छिद्र होतं, त्या मोफत या माणसांनी करवल्या आणि एक प्रकारे त्यांना जीवनदान दिलं. ज्याच्या आयुष्यात दुःख येतं त्याला अश्रूंची किंमत कळते आणि त्याच्याचकडे अश्रू पुसायची ताकद परमेश्वर देत असतो. या पुढच्या काही मिनिटांच्या प्रवासामध्ये सत्ता नसताना एकनाथ शिंदे कसे होते ते आपण सगळ्यांनी पाहिलं. आता सत्ता आल्यानंतर एकनाथ शिंदे कसे असणार आहेत त्याचा आपण शोध घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. पहिला प्रश्न माझा असा आहे की NCP आणि काँग्रेस यांना बरोबर घेऊन शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रावर 2.5 वर्षापूर्वी आली तेव्हाच तुमचं नाव मुख्यमंत्री पदासाठी का आलं नाही? ते आता मी कसं सांगू शकतो, कारण त्यावेळेस आता मी जाहीरपणे सांगू शकत नाही. बऱ्याच लोकांनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे आणि मी मुख्यमंत्री पदासाठी हे पाऊल उचललंच नाही पहिली गोष्ट. पण तेव्हा मला नाव का नाही आलं? आता नाव होतं की नाही आता ते मी सांगू शकत नाही, परंतु कारण आपल्याला माहीत आहे मी माझा स्वभाव दुसऱ्यावर टीका करण्याचा, पातळी सोडून बोलण्याचा कधीच नाही नव्हता आणि कधी राहणारही नाही. त्यामुळे ज्यांनी त्यांनी ठरवायचं, ज्यांनी त्यांनी विचार करायला पाहिजे की का झालं, कशामुळे झालं, हा निर्णय आम्ही का घेतला. मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो, मला आजही वाटत नाही की मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे म्हणून. मला आजही वाटतं मी तो पूर्वीचाच एकनाथ शिंदे आहे, मी या सर्व लोकांच्यातलाच एक कार्यकर्ता आहे. मला आजही उलट मला सध्या म्हणजे एवढी मोठी जबाबदारी आल्यानंतर मी मगाशी आदरणीय मोरे साहेबांशी बोलत होतो, ते मला म्हणाले तर मी त्यांना सांगितलं आता जबाबदारी मोठी वाढलेली आहे, मला फक्त एवढंच आहे की या राज्याचा मी मुख्यमंत्री आहे, या राज्यातला बळीराजा, कष्टकरी, कामगार, या समाजातला प्रत्येक घटक सुखी राहावा एवढंच माझ्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, माझा दुसरा काही स्वतःचा वैयक्तिक अजेंडा नाही. मी मगाशीच म्हणालो त्यामुळे मला काही स्वार्थ नाही, काही नाही उदयजी, पण जे काही गेल्या 2.5 वर्षामध्ये भोगलं सोसलं आमच्या सर्व सहकाऱ्यांनी, आम्ही अनेक वेळा प्रयत्न केला.
आपण त्याच्याविषयीच बोलणार आहोत. पण अडीच वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद घेऊन चूक केली असं आपल्याला वाटतं? मी ते नाही म्हणू शकत, कारण ते प्रत्येकाने ज्याचं त्याने ठरवायला पाहिजे. तुम्ही आता अमित शहाना इतक्या जवळून ओळखता, एका महिन्यामध्ये तुम्ही 6 वेळा दिल्लीला गेलात, किंबहुना आता अमित शहांना त्यांच्या पक्षाव्यतिरिक्त सर्वात जवळून कोण ओळखत असेल तर तुम्ही. म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो, खरोखरच एका बंद खोलीत अमित शहांनी 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाचं आश्वासन शिवसेनेला दिलं होतं किंवा दिलं असेल असं आपल्याला अमित शहा यांचा स्वभाव लक्षात घेता वाटतं का? स्वभाव लक्षात घेता नाही, तर मी स्वतः प्रत्यक्ष त्यांना बोललो, त्यांच्याशी विचारलं मी. फक्त अमित शहा साहेबांनाच नाही तर प्रधानमंत्री मोदी साहेबांशी बोललो मी. मला मोदी साहेबांनी जवळपास 1.25 ते 1.5 तास दिला होता आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी पण सोबत होते. मी त्यांना बोलता बोलता चर्चेमध्ये विचारलं आणि अमित शहा साहेबांनाही विचारलं मी. त्यांनी मला सांगितलं की जर आम्ही बिहारमध्ये नितीश कुमार यांचे आमदार कमी असताना त्यांना मुख्यमंत्री आम्ही बनवू शकतो, तुमचे 50 असताना 106 जे आमचे असताना आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू शकतो, तर मग जर आम्ही शब्द दिला असता तर आम्ही का फिरवला असता, असं त्यांनी मला सांगितलं. मला सांगा अधिक डेंजरस काय होतं, NCP महाविकास आघाडीत असणं का NCP ला शिवसेनेने अशा प्रकारे शरण जाणं? कशा प्रकारे? ज्या प्रकारे आता घडलं ते जे तुमच्या बरोबरच्या आमदारांनी बाईट दिले, सगळीकडे सांगितलं की कसे त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांना गुन्ह्यात अडकवलेलं होतं, तडीपारी लावलेली होती, यातलं डेंजरस काय होतं? शिवसेनेने त्याला सरेंडर करणं का मुळात त्यांच्याबरोबर जाणंच? पहिली गोष्ट, शिवसेना भाजपा युती म्हणून आपण निवडणूक लढवली होती. प्रचारामध्ये एका बाजूला बाळासाहेबांचं छायाचित्र होतं, बाळासाहेबांचा फोटो होता, दुसरीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो होता. आणि लोकांकडे मतं आपण युती म्हणून, शिवसेना भाजपा युती म्हणून मतं मागितली होती आणि लोकांनी, जनतेने देखील भरभरून शिवसेना भाजपा युतीला मतदान केलं होतं. जर मतांची टक्केवारी आपण पाहिली तर 106 भारतीय जनता पक्षाचे आणि 56 शिवसेनेचे आमदार निवडून आले, म्हणजे मेजॉरिटीपेक्षा कितीतरी जास्ती आमदार दोन्ही पक्षाचे निवडून आले. यावरून जनतेने महाराष्ट्रातल्या शिवसेना भाजपा युतीला 100% कौल दिला होता आणि त्यांना हेही वाटत होतं की या राज्यामध्ये शिवसेना भाजपा युतीचं सरकार गठित होईल, स्थापन होईल. परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही आणि मग ते चर्चा बंदाळ दराड किंवा काय अशी जी काही चर्चा झाली तेव्हा तर आम्ही नव्हतो तिकडे, पण त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्याला आपल्या आमदारांचाही विरोध होता, नाराजी होती. परंतु आम्ही बाळासाहेबांचे आदेश मानणारे कार्यकर्ते, दिघेसाहेबांचा आदेश मानणारे कार्यकर्ते आणि त्यावेळेस आम्ही आदेशाचं, त्यावेळेस नेतृत्वाचा आदेश त्याचं पालन केलं आणि मी देखील बऱ्याच आमदारांना त्यावेळेस देखील समजावलं मी आणि त्यावेळची परिस्थिती देखील तशी अगदी सोपी नव्हती. परंतु मी सगळ्यांना, आता माझ्याबरोबर इथे प्रताप सरनाईक होते, त्यांनाही ती गोष्ट माहिती आहे. आम्ही हॉटेलमध्ये थांबलो होतो, आमदार होते बरेचसे आमदार, मी कुणाचं नाव घेणार नाही, परंतु त्याला या जे काही समीकरण सुरू होतं त्याला त्याच्यावर नाराजी होती. परंतु आपण पुढे गेलो, पुढे गेल्यानंतर जे काही आपल्याला अपेक्षित होतं तशा प्रकारचं कुठलंही काम झालं नाही. शेवटी खच्चीकरण झालं,
आमदारांच्या मतदारसंघामध्ये उद्घाटन करू लागले. तिथे पडलेल्या पराभूत उमेदवाराला जास्तीचे पैसे निधी मिळू लागला, त्याची विकास कामं होऊ लागली. कार्यकर्त्यांचं मगाशी आपण म्हणालात की जसं पोलीस केसेस, तडीपाऱ्या, मुकासारख्या कारवाया ना सामोरं आपली सत्ता, मुख्यमंत्री आपले आणि सत्ता आपली असताना कार्यकर्त्यांना ते भोगावं लागले, हे सगळं जे आहे हे आम्ही पाहत होतो. पण शेवटी काही गोष्टीला मर्यादा असते आणि मग आम्ही त्याच्यातून प्रयत्नही केला की काही सुधारणा होते का, दुरुस्ती होते का. तुम्ही उद्धव ठाकरेंना समजावून सांगितलं? हो, मी नक्की सांगितलं. त्यांनी ऐकलं नाही? मी सांगितलं आमदारांची भावना, कारण मी बोलायचो मोकळेपणाने. आमदारांचं असं मत आहे की पुढे आपण निवडणुकीला सामोरं कसं जाणार, कुठली भूमिका घेऊन जाणार आपण, कारण आपण शेवटी शिवसेना भाजप युती, आपली आयडियोलॉजी जी आहे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची, आणि शिवसेना भाजप युती ही नॅचरल आपली अलायन्स आहे. पार्टी आपण युती म्हणून लढलो आणि आता जर दुरुस्ती झाली तर बरं होईल. आणि मी प्रयत्न केला, काही आमदारही बोलले असतील, परंतु दुर्दैवाने त्याच्यामध्ये आम्हाला यश मिळालं नाही. मला सांगा, आता या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेबरोबर जुळवून घ्या अशी जर ऑफर त्यांच्याकडून आली तर भाजपला सोडून शिवसेनेबरोबर जाणार? आम्ही जो मार्ग पत्करलेला आहे हा बाळासाहेबांच्या विचारांचा मार्ग आहे, बाळासाहेबांच्या भूमिकेचा मार्ग आम्ही पत्करलेला आहे. आणि बाळासाहेबांचं स्पष्ट मत होतं की त्यांची भाषणही झालेली आहे, तुम्हाला माहीत आहे, काँग्रेस राष्ट्रवादी हे आपले मित्र होऊ शकत नाहीत. म्हणजे बघा, मैत्री ही वेगळी असते. म्हणजे वैयक्तिक खाजगी आयुष्यामध्ये मैत्री काय, माझं काही कुठे इतर पक्षांशी काही कायम वैर नसतं, परंतु निवडणुका आल्या की जी काही समीकरणं असतात ते आपल्या पक्षाचं आपण काम करतो, त्यांच्या पक्षाचं ते काम करतात. पण बाळासाहेबांचे त्यावेळचे शब्द आहेत की हे आपले शत्रू आहेत आणि यांना आपल्याला कधी जवळ करता येणार नाही. पण अशी कधी वेळ आली तर माझं दुकानच बंद करेन मी, म्हणजे शिवसेनेचं काम बंद करेन, असे बाळासाहेबांचे त्यावेळचे शब्द. मग आम्ही काय चुकीचं केलं? आम्ही चुकलो कुठे? नाही, आता आपण याच्या टायमिंग बद्दल बोलूया. चुकीचं केलं नाही, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेले, हिंदुत्वाचे विचार आम्ही पुढे नेतोय. मला याच्या टायमिंग बद्दल आपण बोलूया. आणि ज्या ज्या भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेना युती आपण सार्वत्रिक निवडणूक लढलो त्यांच्याबरोबरच आम्ही युती केली आहे. मग चुकलो आम्ही? नाही, टायमिंग बद्दल बोलूया. 2.5 वर्ष झालेली होती, काँग्रेस एनसीपी बरोबर आणखीन अधिक काळ जर सत्तेमध्ये राहिला असतात तर नेमकं काय झालं असतं असं वाटतं? राष्ट्रवादी तर जाहीरपणे बोलत होते, काँग्रेस राष्ट्रवादी तर पुढचा मुख्यमंत्री आमचाच आहे, आम्ही 100+ जागा जिंकणार आहोत, आणि जिथे आपला आमदार निवडून आलेला शिवसेनेचा त्याच्या मतदारसंघामध्ये जाऊन उद्घाटनं करणं किंबहुना अशा प्रकारच्या सभा घेणं, यावरून तर ज्योतिषाला कोणाला सांगण्याची आवश्यकता नाही काय होणार होतं पुढे. एक वेगळा मला काही फरक नसता पडला, परंतु इतर जे लोक आहेत त्यांना नक्की फरक पडला असता. एक आमदार म्हणून निवडून यायला खूप कष्ट घ्यावे लागतात, साधा नगरसेवक व्हायला देखील खूप सरपंच व्हायला टाइम लागतो, वेळ लागतो. शपथविधी होईपर्यंत तुमच्या चेहऱ्यावर स्ट्रेस हा टेलिव्हिजनच्या माध्यमातून आम्ही बघत होतो, हा स्ट्रेस नेमका कशाचा होता? तसं गणित लढाई सोपी नव्हती. मी काल गावी गेलो होतो माझ्या, तर एका मंदिरामध्ये माझा सत्कार ठेवला होता त्यांनी. ते म्हणाले, तेव्हा भात लावणीचं काम चालू होतं आणि तिथे महिलाही होत्या, पुरुषही होते, सगळे होते. आणि ज्या काही घडामोडी सुरू होत्या शपथविधीच्या अगोदरच्या, काय काय आम्हाला उपमा, नवीन नवीन काय काय चर्चा, आम्हाला नवीन नवीन अलंकारित भाषेमध्ये आमचा उल्लेख करत होते काही लोक,
पण तुम्हाला सांगतो त्या काळात देखील ज्यांचं शेती म्हणजे पाऊस पडला की भात लावणी सगळ्या गोष्टी असतात ते सगळं बाजूला ठेवून टी व्ही बघत बसायचे म्हणाला आम्ही आम्हाला म्हणाले काल आम्ही सगळं काम बाजूला ठेवून टी व्ही पाहायचो त्यांनाही चिंता होती टेन्शन होतं काय होणार काय होणार आता मला किती असेल ते समजून घ्या तुम्ही 50 लोकांची जबाबदारी माझ्यावर होती मी सुरुवातीचे 3 दिवस तर झोपलोच नव्हतो एक मिनिट पण सुरुवातीचे 3 दिवस आमचा प्रवास तुम्हाला माहित आहे कसा झाला मुंबई विधान भवन टू ठाणे ठाणे टू अहमदाबाद हायवे सुरत सुरत टू गुवाहाटी त्याविषयी मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे पण गुवाहाटीला असताना तुम्ही 24 तास बिझी असायचात आणि सगळे आमदार तुमचे झोपल्यानंतर तुम्ही मग देवेंद्रजींना भेटायला रात्री बेरात्री कुठे कुठे निघून जायचात आणि सकाळी ते उठायच्या आत पुन्हा साळसूत चेहऱ्यानी परत यायचात आणि एवढे बिझी एवढा स्ट्रेस म्हणजे ते हॉटेल ती झाडी ती हिरवळ ते डोंगर काही बघायला मिळालं नाही तरी सगळं ओके आमचं शाजी बापूंनी खूप आमचं टाइमपास केला थोडा टेन्शन प्रेशर खूप रिलीज करायचे ते त्यांच्या मी बघ मला पाहायला मिळालं नाही पण त्यांच्या भाषणातून मला तेवढं समाधान मानून घेतलं मी शिवसेनेत तुमचे अनेक मित्र आहेत त्यापेक्षा सुद्धा तुमचा सर्वात जवळचा मित्र आत्ता कोण असेल किंवा यापूर्वी होता त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस असे काय गुण आहेत देवेंद्र फडणवीस मध्ये की तुम्ही इतके पहिल्यापासून त्यांच्या प्रेमात आहात नाही बघा मी काम करणाऱ्या माणसावर प्रेम करत असतो आणि त्यांच्याबरोबर मी 5 वर्ष काम केलं ते जेव्हा विरोधी पक्षनेते होते त्यावेळेस मी आमदार होतो त्यांचा खूप अभ्यास त्यांची मेहनत प्रत्येक विषय समजून घेणं पूर्ण अभ्यास पूर्ण त्याच्यावर भाष्य करणं आकडेवारीसहित बोलणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी म्हणजे जे काही कामाचा त्यांचा झपाटा होता मोठे प्रकल्प त्यांनी सुरू केले रात्रभर त्यांचं काम सुरू असायचं आणि मी देखील त्यांच्या मंत्रिमंडळात होतो मी एकदा त्यांना म्हणालो माझे MSRDC खातं मला दिलं आहे 6,500 कोटी कर्ज आहे आणि ते काय महामंडळ होतं आता आदेश मला ॲक्च्युली दुसरा अपेक्षा होती पण मी आदेश मानणारा कार्यकर्ता आहे मी ते घेतलं मला काही लोकांनी फोन केले ते पूर्वीचे अनुभवी मंत्री मुख्यमंत्री राहिले लोक ते बोलले अरे बाबा हे काय खातं घेऊ नको बदनाम होशील काय त्याचं काम करता येणार नाही तुला बोलं आता काय आता घे बघतो चालतंय का आणि मग घेतलं तुम्हाला मी सांगतो 6,500 कोटी त्याच्यावर कर्ज होतं डेफिशिट होतं मी दोन तीन वेळा देवेंद्रजींना म्हणालो मी आता याच्यातून मी लिफाफा घेऊन गेलो होतो त्यांना द्यायला मला बोलले याच्यातून मुक्त करा कारण हे बदनामीचं खापर माझ्या डोक्यावर फुटेल आणि मी माझं 5 वर्ष संपून जातील मी काहीच काम नाही केलं तर बोलणार काय मी लोकांना काय काम केलं म्हणून ते बोले शिंदेसाहेब काळजी करू नका तुम्ही असं नंतर MSRDC हे जे खातं आहे त्याचं म्हणजे लोकांची चढावड लागेल ते खातं घ्यायला आणि आपल्याला मी सांगतो मला त्यांनी खूप प्रोजेक्ट दिले समृद्धी महामार्ग जो आहे नागपूर मुंबईचा तो त्याची जबाबदारी MSRDCकडे दिली आणि आपल्याला मी सांगतो रेकॉर्ड टाईममध्ये लँड ॲक्विजिशन आम्ही केलं आणि आज तो या राज्याचा सगळ्यात मोठा गेम चेंजर प्रकल्प आहे शेतकऱ्यांची समृद्धी करणारा तो प्रकल्प आहे म्हणजे गडकरींनी जे काम राष्ट्रीय पातळीवर केलं ते तुम्ही राज्य पातळीवर केलं असं म्हणायला हरकत नाही तुम्ही आता म्हणाला की तुम्हाला काम करणारी माणसं आवडतात अहो काम करणाऱ्या माणसांनीच 107 आमदार निवडून आणले होते आता 107 आमदार निवडून आणलेला माणूस उपमुख्यमंत्री आणि 50 आमदार असणारा मुख्यमंत्री जेव्हा ज्याचे सर्वात जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला ठरलेला असताना याच वेळी तो नेमका बदलायला करता तुम्ही काय वशीकरण केलं परिस्थितीनुसार सगळे जनित बदलत असतात काय परिस्थिती आता काय आणि त्याच्यामध्ये त्यांचा मोठेपणा आहे आणि जे काही समाजामध्ये एक पब्लिक परसेप्शन राजकीय पक्ष अँटिसिपेट करत होते की भारतीय जनता पक्ष सत्ता मिळवण्यासाठी काही करतो मुख्यमंत्रीपदासाठी काही करतो परंतु या निर्णयामुळे
प्रधानमंत्री गृहमंत्री आणि देवेंद्रजी आणि त्यांचे अध्यक्ष देखील नड्डाजी असतील त्यांनी हा निर्णय घेऊन सगळ्यांची जी काही गणित समीकरण साप खोटी ठरवली आणि भारतीय जनता पक्ष हा सत्तेसाठी कधी असं कुठे म्हणजे जेव्हा तत्व असतात किंबहुना एखाद्या आता मी म्हणेन की बाळासाहेबांचा सैनिक म्हणून एकनाथ शिंदेला त्यांनी पाठिंबा दिला. पूर्वी काही लोक म्हणत होते शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार पण दुर्दैवाने ते झालं नाही ते भारतीय जनता पक्षाने कर केलं त्यांना आम्ही मनापासून धन्यवाद दिलेले आहे यापूर्वी पण आता जबाबदारी आहे. तुम्ही खूप मोठं स्टेटमेंट केलं आत्ता की मुख्यमंत्री करणार होते परंतु तुम्हाला मुख्यमंत्री केलं ते भारतीय जनता पक्षाने. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनुभव जास्त आहे त्यांचं मार्गदर्शन मुख्यमंत्री म्हणून घेणार का म्हणजेच एखाद्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी चिठ्ठी पाठवली तर ती स्वीकारणार का माईक काढून घेतला तरी चालणार का असं नाही. तुम्ही ते त्याच्यावर ते माईक त्यांनी काढून परत घेत ठेवला तो ऐक दाखवलं नाही तो माईक त्यांनी परत माझ्या समोर ठेवला ते नाही दाखवलं. तुम्ही एवढे हुशार लोक आहात सगळे आणि त्याच्यामध्ये ते उत्तर त्यांनीच द्यायला पाहिजे होतं मीच त्यांना सांगितलं तुम्ही हे उत्तर द्या समजलं की नाही. तुमच्यातलं जे अंडरस्टँडिंग आहे ना ते बिटवीन द विकेट सारखं आहे. नाही नाही मी त्यांना काय म्हणजे बघा मी तसा मान पानवाला माणूस नाही आहे तुम्हाला माहित आहे मला इगो नाही आहे मी अगदी डाऊन टू अर्थ काम करतो मी मला कुठले क्रेडिट घ्यायचं नसतं मला काम करायचं असतं मला रिझल्ट द्यायचा असतो लोकांना आणि त्यामुळे त्यांचं 5 वर्षाचा जे काही अनुभव आहे मुख्यमंत्री म्हणून नक्कीच त्याचा उपयोग या राज्याचा कारभार पुढे नेण्यासाठी होईल. मी मगाशी म्हणालो की त्यांचं मोठेपणा आहे मनाचा कारण ते जेव्हा मला प्रेस कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री पदाचं नाव जेव्हा त्यांनी स्वतः घेतलं त्यावेळेस देखील सगळ्यांना शॉकिंग होतं पण त्यांना आणि मला माहीत होतं ते खूप खुश होते अगदी त्यांना माहीत होतं सगळं काय होणार आहे ते. परंतु नंतर वरिष्ठांनी त्यांना सांगितलं तुम्हाला आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचं आहे. मी पण मला पण थोडं वाटलं अरे असं कसं काय म्हणजे आता मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्ती आणि त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून थोडे ते पण एक थोडे दिसत होतं चेहऱ्या. मी विचारलं त्यांना बोले काय तर बोले नाही ज्या पक्षाने मला एवढं सर्वोच्च पद दिलेलं आहे ज्या पक्षामुळे मी या सर्वोच्च पदावर बसलो आहे आता त्यांचा आदेश माझा कमीपणा जास्तीपणा मोठेपणा हा सगळं मला बिलकुल मी तो मनात धरत पण नाही मी सगळं माझं बाजूला ठेवावंच लागेल मला कारण शेवटी त्यांच्याच आदेशामुळे पक्षामुळे मी आज इथपर्यंत आहे त्यामुळे त्यांचा आदेश मला शिरसावंद आहे हे त्यांनी मला सांगितलं. त्यामुळे समज गैरसमज जो काय या दोघांमधली केमिस्ट्री अशी आहे की एकनाथ शिंदे यांना अतिशय सर्वात जवळचा मित्र कोण असेल तो भारतीय जनता पक्षामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांना सर्वात जवळचा मित्र कोण असेल तर तो शिवसेनेमधले एकनाथ शिंदे आहेत. किंवा त्यांचं नाव जर मुख्यमंत्री पदासाठी नसतं तर देवेंद्रजींनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं असतं का याविषयी माझ्या मनामध्ये. पण ते मनमोकळेपणाने बोलायचे. मी त्यांना जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस मी त्यांच्यासोबत काम करत होतो मी त्यांना सांगायचो म्हणा बोलायचो मी मुख्यमंत्री म्हणून एवढं काम करता तुम्ही एवढ्या रात्रभर उशिरापर्यंत काम करता किती मेहनत करता तुम्ही आणि सगळं बोले काही असलं तरी बोले शिंदेसाहेब मी तुमच्या एवढं काम करू शकत नाही असं ते मोकळेपणाने मला बोलायचं. अनेकदा तुम्ही खासगी गप्पांमध्ये याचा उल्लेख केलेला आहे तर इतक्या मन मोकळेपणे बोलताय म्हणून मी विचारतो तेही तुमच्याशी तितक्याच मन मोकळेपणे बोलतात फक्त बरोड्यामध्ये काय रात्री बोलणं झालं एवढं आम्हाला सांगा. बरोडा कुठे बरोडा म्हणजे सगळे आमदार गुवाहाटीला शांतपणे झोपल्यानंतर विमान जिथे तुम्हाला नेत त्या गावाचं नाव बरोडा. सगळ्या गोष्टी सांगितले तर मग कॅबिनेट एक्सपान्शनला एवढा वेळ का लागला
ते नाराजी होती तुमच्या ग्रुपमध्ये? बिलकुल नाही. शेवटी या सगळ्या हे सरकार जे आपलं स्थापन झालेलं आहे त्याची सगळी परिस्थिती आपल्याला माहिती आहे. काही गोष्टी ज्या असतात, आता आम्ही मी मंत्री होतो, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, त्यांचाही मोठा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, नॅशनल पार्टी आहे, राष्ट्रीय पक्ष आहे. गणितं असतात, समीकरणं असतात, त्यामुळे तसं काही पुढच्या एक्सपान्शनची समीकरणं केव्हा जुळणार आहेत? लवकरच होईल ते पण एक्सपान्शन. पितृपत्राच्या आधी नाही एवढं लगेच, कधी येते पितृ? आता हे आता ऑगस्ट आहे ना, सप्टेंबर तरी व्हायला पाहिजे. आणि होणार ते, कारण शेवटी मंत्रिमंडळ आपल्याला वेळेवर सगळ्या गोष्टी करायच्याच असतात, त्या होतीलच. काही गणित असतात. तुम्हाला कल्पना आहे एकनाथजी की हे सरकार हे भारताच्या राजकारणाच्या इतिहासात एका अत्यंत कठीण अशा परिस्थितीत अस्तित्वात आलं आणि तुम्ही अत्यंत गेल्या महिन्याभरात धडाकेबाज निर्णय घेतलेत. परंतु या ठिकाणी मला शरद पवार साहेब यांचं एक विधान तुम्हाला पुन्हा एकदा सांगायचं आहे, आणि ते म्हणजे पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्रामध्ये मध्यावधी निवडणुका होतील, म्हणजे त्याचाच अर्थ हे सरकार कोसळेल असा त्याचा अर्थ होतो. काय सांगाल? बघा, प्रत्येक पक्षाची एक स्ट्रॅटेजी असते. आपल्या पक्षाचे आमदार इतर कुठे जाऊ नयेत, दुसऱ्या पक्षात फुटून जाऊ नयेत. शेवटी बघा, आमच्यासारखे सगळे आहेत का सत्ता सोडून बाहेर पडणारे? जगाच्या पाठीवर कुठे भेटतील? कुठेच नाही. 50 आमदार, त्यातले 8 मंत्री, 9 मंत्री होते, कोण सोडतोय मंत्रीपद? सरपंचपद सोडतो का कोण? त्यामुळे ते म्हणतो ना काय, एक वेडात मराठे वीर दौडले सात, तशी आमची गत आहे. आमच्यासारखे कोण मला वाटत नाही कोणी, परंतु सत्तेकडे जाण्याचा ओग असतो. आणि म्हणून सत्ताधारी पक्ष जो जेव्हा सत्तेत असतो आणि विरोधी पक्षात जे लोक असतात त्यांना आपले आमदार सांभाळायचे असतात. आणि आपल्याला मी सांगतो, खूप लोक संपर्कात आहेत, देवेंद्रजीच्या पण माझ्या पण. पण आम्हाला त्याची आवश्यकता नाही. आम्हाला त्याची आवश्यकता नाही, कारण आमच्याकडे आपल्याला मी सांगतो 168 लोक आहेत, 170 लोक आहेत, लागतात किती? 145. आता तुम्हाला मी सांगतो, पहिल्या दिवशी विश्वासदर्शक ठराव का सरकारवर विश्वासदर्शक हे आलं आणि स्पीकरचं इलेक्शन दुसऱ्या दिवशी झालं ना का, पहिल्या दिवशी ते झालं, तर 107 मतं अगोदर मिळाली होती विरोधी पक्षाला आणि दुसऱ्या दिवशी ती 99 झाली. आदल्या दिवशी 107 होती, दुसऱ्या दिवशी 99 झाली. याचे कलाकार कोण? कलाकार नाही, हे स्वतःहून येतात लोक ना सगळे, कारण त्यांना विश्वास असतो दिलेला शब्द पाळणारे, कमिटमेंट पाळणारे लोक राजकारणात कमी असतात. मला जरा वेगळ्या विषयावर तुमच्याशी बोलायचं. मगाशी तुम्ही म्हणालात की विधान भवन, ठाणे, सुरत असं तुम्ही काहीतरी एक प्रवास तुमचा सांगितलात. मला सांगा, तुझी पहिली रात्र होती, त्या पहिल्या रात्री नेमकं काय घडलं? पहिल्या म्हणजे तुम्ही बाहेर पडलात त्या पहिल्या रात्री? पहिले नाही, मी उजेडात पडलो बाहेर, रात्री नाही पडलो. मी तुम्हाला सांगतो, विधान भवन मधून मतदान केलं. उजेडात बाहेर पडलात पण तिकडे अंधार झाला? नाही, विधान भवनामधून मतदान केलं. मी आमच्या आमदारांना सगळ्यांना सांगितलं, ते म्हणाले काय करायचं, ते पण गुस्स्यामध्ये होते, कारण 2 दिवसापासून सगळे टेन्शनमध्ये होते. काही आमचं वर्धापन दिनाचं भाषण झालं नेतृत्व साहेबांचं सगळ्यांचं, आणि दुसऱ्या दिवशी मतदान होतं. टेन्शनमध्ये होते सगळे, गुस्स्यामध्ये होते, काय करायचं, राग काढायच्या मूडमध्ये होते. पण मी सांगितलं असं काही करायचं नाही, आपले दोन्ही राज्यसभेचे उमेदवार निवडून आले पाहिजे आणि दोन्ही विधान परिषदेचे पण निवडून आले पाहिजे.
पूर्ण प्रामाणिकपणे आम्ही मतदान आपल्या आमदारांनी केलं, परंतु समोरून ज्या लोकांनी आम्हाला मतदान करायला पाहिजे होतं आमच्या उमेदवारांना ते केलं नाही, हे जगजाहीर आहे। त्यामुळे एक जण पराभूत झाला, तो पण जरा चुकीचा माणूस पराभूत झाला। आणि दुसऱ्या दिवशी दोन्ही माणसं निवडून आले, आपल्याला माहिती आहे ना, दोन्ही माणसं निवडून आले। आम्ही विधान भवन मतदान करून बघा, त्या दिवशी माझं जे काही आता माझी सटकली नाही आणि निघालो, आणि आम्ही कुठे फोन बिन सगळे चालूच होते, सगळ्यांची माझी चर्चा चालू होती, मलाही फोन येत होते, मी घेत होतो, बाकी आमदारांना फोन येत होते, एकाला आला, दुसऱ्याला आला, तिसऱ्याला आला, सगळ्यांना येत होते। मग ते मला म्हणायचे फोन आले, बोलले आता तुम्ही तर घेऊ शकत नाही, बंद करा। मग त्यांनी स्विच ऑफ केले, माझा फोन चालूच होता, मी पार पोचेपर्यंत जागेवर माझा फोन चालूच होता, मी फोन बंद केला नाही। मला सांगा, अनेकांच्यामुळे मी उजेडात गेलो, अंधारात नाही गेलो। अनेकांचे किस्से मार्केटमध्ये आहेत, परंतु गुलाबराव पाटील किंवा उदय सामंत हे त्यांच्या घरापासून सुरतेपर्यंत आणि सुरतेहून पुढे गुवाहाटीला कसे पोहोचले? गाडीने पोहोचले। बरोबर आहे, ते चालत तर गेलेच नाहीत, पण ते कसे पोहोचले? कसे म्हणजे? घरात ना बाहेर कसे पडले? बाहेर तर पोलिसचा पहारा होता। शिवसैनिक आहे ना। चला, तुमचा उठाव यशस्वी झाला, पण मग यापूर्वी नारायणराव राणे असतील, गणेश नाईक असतील, खुद्द राज ठाकरे असतील, छगन भुजबळ असतील त्याच्या आधी, त्यांच्याही बरोबर आमदार खासदार होते, पण त्यांचा उठाव तुमच्या इतका यशस्वी का झाला नाही? बघा, आम्ही चुकीचं पाऊल उचललं नाही। पहिली गोष्ट, जी भूमिका बाळासाहेबांची होती, त्या भूमिकेत काय भूमिका होती? बाळासाहेबांची भूमिका देशभक्ती, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, हिंदुत्व, या राज्याचं कल्याण, ही भूमिका होती। आता सावरकरांच्या बरोबद्दल जे अपमानास्पद वक्तव्य करायचे त्यांच्या विरोधात आम्ही बोलू शकत नाही। त्याचबरोबर जेव्हा ज्यांनी दाऊदने मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवले, त्याच्याबरोबर ज्याचं कनेक्शन इस्टॅब्लिश झालं, त्याच्या विरोधात आम्ही बोलू शकत नाही। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट म्हणून देखील थोडं बोलताना मागे पुढे व्हावं लागत होतं, कसं आम्ही करणार? मग ही भूमिका आम्ही घेतली, आणि ती भूमिका जनतेला मान्य झाली आहे। नाही ते एवढे लोक आले असते काय सत्काराला? आमच्याकडे तोंड पाठ फिरवून गेले असते। म्हणून जो फरक आहे, आम्ही जी भूमिका घेतली ती 2.5 वर्षापूर्वी घ्यायला पाहिजे होती, उलट आम्ही 2.5 वर्षानंतर दुरुस्त केली। आम्ही विश्वासघात नाही केला। आम्ही ज्यांच्याबरोबर सार्वत्रिक निवडणूक लढवली होती त्यांच्याबरोबर सरकार स्थापन करायला पाहिजे होतं, चुकीचं काम त्यावेळेस झालं, आम्ही ते दुरुस्त केलं आहे। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, मी ज्या ज्या ठिकाणी जातोय तिथे रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोक उभे असतात, हात वर करून स्वागत करतात, त्यांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद पाहायला मिळतो, एवढ्या लहान बच्चे कंपनीपासून एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे का? ते एकनाथ शिंदे तुम्ही टीव्हीवर सारखा दाखवला 15-20 दिवस 1 महिना, त्याच्यामध्ये सगळ्या लहान वयापासून आबाल वृद्धापर्यंत जगभरामध्ये माहीत पडलं कोण आहे एकनाथ शिंदे। पण असं म्हटलं होतं की नेते शिवसेनेतले तुमच्या बरोबर आहेत, परंतु जे शिवसैनिक आहे तो शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच आहे, आपला काय अनुभव? बघा, मी कोणाची तुलना करू इच्छित नाही, पण ज्या दिवशी आम्ही भूमिका घेतली तेव्हापासून आणि मुंबईमध्ये आलो, शपथविधी झाल्यानंतर आपल्याला मी सांगतो की शेकडो हजारोंच्या संख्येने लोक येत आहेत, बाळासाहेबांच्या भूमिकेला समर्थन करतायत, आम्ही घेतलेल्या भूमिकेचं समर्थन करतायत। यावरून काय चित्र काय?
जर आमची भूमिका त्यांना मान्य नसती तर पहिली गोष्ट 50 आमदारच आले नसते आणि त्या उपर जाऊन लोकसभेतले 12 खासदार देखील आले नसते. ते 12 खासदारांनी देखील तिकडे आमची भूमिकेचं समर्थन केलं. तोच तर प्रश्न आहे एकनाथजी. जे तुम्हाला शिवसेनेत करणं जमलं ते अजित पवार यांना एनसीपीत करायला का जमत नाहीये? त्यांनी एकदा प्रयत्न केला होता ना. नाही पण त्यांना का जमत नाहीये? प्रयत्न केला होता त्यांनी. तुम्ही उठाव अशा नावाचं एक शिबिर घेतलं आहे. तुम्ही उठाव अशा नावाचं शिबिर घेतलं ना तर तुम्हाला सर्वसाधारणपणे काँग्रेस मधून सुद्धा काही ग्रुप ट्युशन मिळू शकतात. उठाव म्हणजे बघा, तुम्हाला सांगतो कधी कधी उठाव झालेला. 1857 उठाव, नंतर स्वातंत्र्याच्या अगोदरचा उठाव, सगळे उठाव जेव्हा अन्याय होतो. बाळासाहेबांनी काय सांगितलं आम्हाला? अन्यायाविरुद्ध पेटून उठा. मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस नसते तर हा उठाव यशस्वी झाला असता असं वाटतं आपल्याला? उठाव करताना सगळ्या गोष्टी समजूनच घेऊनच उठाव करायचा असतो ना. मग तुम्ही काय समजून घेतलं? एका नेत्याची मणक्याची सर्जरी झालेली आहे. त्यांनीच मुलाखतीत सांगितलं की मानेच्या खालचा भाग लोळा झालेला असताना विश्वासघात केला गेला. याच टायमिंगची तुम्ही वाट पाहत होतात? बघा, मी कुणावरही कुणाच्या आजारपणावर बोलू इच्छित नाही, पण ही जी काही कल्पना, माहिती, चर्चा जेव्हापासून जे सरकारमधले घटक पक्ष होते त्यांच्याकडून ज्या काही बाबी एक मित्रपक्ष म्हणून, आघाडी सरकार म्हणून ज्या पद्धतीचे वागणूक किंबहुना ज्या पद्धतीचं त्याला काय म्हणतो आपण, ट्रीटमेंट सगळ्या गोष्टी त्याच्या अगदी उलट जेव्हा होऊ लागल्या याची कल्पना फार पूर्वीपासून आम्ही देत होतो. आणि तुम्हाला मी सांगतो, हा एकनाथ शिंदे आहे ना, हा कुणाच्या असहायतेचा कधी फायदा घेऊ शकत नाही एवढा मतलबी आणि स्वार्थी हा एकनाथ शिंदे नाही, कधी होणार नाही. मी आपल्याला सांगू इच्छितो, आतल्या काही गोष्टी मी बोलू शकत नाही, परंतु मी कधी स्वार्थासाठी आणि मला मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून हे मी केलेलंच नाही बिलकुल. आपल्याला मी सांगू इच्छितो. एक असं वारंवार तुमच्या उठावाच्या सगळ्या काळात बोललं गेलं की रिक्षा विरुद्ध मर्सिडीज असा हा सामना आहे. आत्मा दिलेलं सन्मान चिन्ह मी पाहिलं तेव्हा रिक्षा कोणाची आहे आम्हाला कळलं, आता मर्सिडीज कोणाची आहे सांगाल? नाही, कसं बघा, काही लोक आम्हाला काय काय, आता काही लोक तर आता नाही आहेत त्यांचं बोलणारे, पण खूप काय काय आम्हाला नावं दिली, अलंकारी भाषा वापरली, त्याच्यात मी जाऊ इच्छित नाही. दरडेखोर, बैसे रेडे, आता ते तुम्हाला मला ते अवघड वाटते बोलायला पण. आणि असं असताना जेव्हा तो उल्लेख आला त्यावेळेस मात्र मी सांगितलं. आज मी तुम्हाला सांगतो, माझे बाबा इकडे आहेत, त्यावेळेस मी 12वीतून शाळा, मला कॉलेज सोडायला लागलं अर्धवट. आणि कारण मी थोडा माझा वेगळाच स्वभाव पहिल्यापासून होता, काम काम काम, समाजसेवा, वयाच्या 17 वर्षापासून याच्यात पडलो मी. आमची आई खूप मला दमदया ओरडा करायची, पण त्यावेळेस मला वाटतं मी बाबांनी मला रिक्षा पण घेऊन दिली, थोडे दिवस रिक्षाही चालू, काय माझं काय मन रमलं नाही. मग मी बॉम्बे बिअरमध्ये कामाला लागलो, तेव्हा मला वाटतं 350 का 400 रुपये पगार होता. तिथे कामाला लागलो, तिथे ते मॅनेजमेंट बोलले अरे ये तो लीडर आहे, शाखा प्रमुख, हा इकडे काहीतरी युनियन बिनियन करेल.
त्यांनी सगळ्यांना परमनंट केलं, मलाच केलं नाही परमनंट. मी बोललो जाऊ दे तुमचं काय करायचं मला, मी कारण मी का असं कुठेतरी बंदी मला वाटत होतं. मी फिशरीज कंपनी कॅसल रॉक रवी फिशरीजमध्ये मी काम केलं. आपल्याला मी सांगतो जिथे मी मला जबाबदारी द्यायचो मी प्रामाणिकपणे काम करा. 3:30 उठून कंपनीत मी जायचो, 4 पहाटे. आणि तेव्हा मला आठवत आहे की ते डायरेक्टर होते अख्तर, अजून पण आहेत ते. तेव्हा कसं शिवसेना म्हणजे असं जरा आपलं शिवसैनिक असं काय प्रामाणिकपणे काम करू शकेल का असं त्यांना वाटत. ते मला बोलायचं आप ओरिजिनल शिवसैनिक आहे ना, शिवसेना आहे ना. मला क्यों, अरे येत ना सब आप कम करते हो जो हमको चाहिए ये कंपनी. मैं बोला देखो कंपनी के अंदर आने के बाद मैं मेरी ड्यूटी करता हूँ. मला तिथे पण म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगतो मी की मला त्यांनी पहिलं ते पिलिंगचं म्हणजे फिश सोलन पॅकिंग करायचं कॉन्ट्रॅक्ट दिलं. ते महिला भगिनी आपल्या काम करायचे तिकडे. नंतर त्यांनी मला त्याचं पॅकिंगचं दिलं, लोडिंगचं दिलं, सगळे कामं मला देऊन टाकले त्यांनी. शेवटी बोलला हे कंपनीचं जे रखवाली आहे सिक्युरिटीचं पण काम तुम्ही करायचं, एवढा त्याला विश्वास झाला. म्हणजे मी तेव्हापासून आपण जिथे काम करतो ती कंपनी ताब्यात घ्यायची तुमची वृत्ती आहे. मला कळलं नाही टाळा का पडल्या. बघा या विश्वासाचा भाग आहे, विश्वासाचा भाग आहे. आणि मला तुमचं आज आठवत आहे की त्या काळामध्ये त्यालाही वाटलं असेल की या माणसाच्या हातामध्ये हे सगळं जबाबदारी दिल्यानंतर मला कुठेही दगाफटका होणार नाही हा विश्वास त्याच्या मनामध्ये. आता प्रश्न दगाफटका आणि विश्वासू याचा, मी कुठे रमलंच नाही माझं माझं म्हणजे मी तो पिंड पूर्ण फ्री म्हणजे मला समाज सोशल वर्क जे आहे समाजसेवा आहे हे 24 कमी पडायचे मला, त्यामुळे या कामात मी कुठे रमलोच नाही बिलकुल. आत्ता प्रश्न हा विश्वासार्हता आणि दगाफटका याचा म्हणून मला आत्ता आठवलं. तुमचे एक परम मित्र आहेत संजय राऊत. संजय राऊत यांच्यासारखा मित्र एखाद्या पक्षामध्ये जेव्हा असतो तेव्हा खरोखरच त्या पक्षाला विरोधकाची गरज असते का? आता ते आता सध्या त्यांच्याबद्दल मी बोलणं उचित होणार नाही. ते कोणाचे जास्त निष्ठावंत होते, शिवसेनेचे का एनसीपीचे? ते तुम्हाला माहिती आहे ना. उद्धव ठाकरे यांच्या बरोबरचा संवाद नेमका केव्हा बंद झाला? संवाद काय सुरतला जाईपर्यंत चालूच होता, संवाद सुरूच होता. मी त्यांना मोकळेपणाने सांगत मी सांगत बोलत बोलत गेलो. मी काही अंधारात तुमचं म्हणणं की अंधारात काळोखात वगैरे काम करत नाही, मी उजेडात काम करतो. जे काही केलं ते उठाव चोख उजेडात केलेला आहे बिलकुल. कोणी कोणाचं ब्रेन वॉश केलं, तुम्ही आमदारांचं केलं का आमदारांनी तुमचं? अरे आमदार बोलले ना की जाहीरपणे एकनाथ शिंदेने आम्हाला नाही नेलं, आम्ही ह्याला एकनाथ शिंदेला नेला पुढं. नाहीतर ते पण आम्हाला तो वेगळं ऐकू येत आहे, ईडीच्या भीतीनं आमदार तुमच्या बरोबर आले. एकही आमदाराचं असं स्टेटमेंट तुम्ही कधी वाचलं पाहिलं? अर्जुन खोतकर ते आमदार नाहीत. आणि नंतर त्यांनी त्याचा खुलासा केला, मी त्यांना जाहीरपणे सांगितलं गेल्या गेल्या औरंगाबादच्या भाषणात. तुम्ही त्यांना बोललो तुमचा प्रवेश मी घेणार नाही, ते घाबरले का? बोले तुम्ही सांगितलं मी ईडीमुळे येतोय ईडीच्या भीतीने येतोय असं करतोय तसं करतोय, बाबा जिकडे आहे तिकडे तू थांब. मग त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं जाहीर भाषणामध्ये सांगितलं माझं जे काही भाष्य त्याचा विपर्यास केला गेला तसं काही नाही, मी स्वेच्छेने एकनाथ शिंदेचं काम बघून त्यांच्यासोबत मी जातोय त्यांना पाठिंबा देतोय बाळासाहेब. त्यांनी तर आणखी काय काय सांगितलं ते तुम्ही ऐकलं, मी बोलू नको मी आता बोलत नाही. मला सांगा आता महाराष्ट्रात नवीन ईडी आलेली आहे, नवीन ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र, याची भीती नेमकी कोणाला वाटायला पाहिजे? जे चुकीचं काम करतील त्यांना. मला सांगा तुम्ही तुमचा गट वेगळा केल्यानंतर आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतायत, उद्धव ठाकरे शिवसैनिकांना भेटतायत, याबद्दल काय सांगाल?
प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे आणि आम्ही गटवट नाही, आम्ही शिवसेना आहे, बाळासाहेबांची शिवसेना आम्ही पुढे नेतोय. जी अडचणीत आली होती, अडचणीत आणली गेली होती. आज मी जाहीरपणे सांगितलं या 2.5 वर्षामध्ये पुढच्या, किंबहुना शेवटी जनतेच्या हातात असतं सत्ता देणं आणि काढून घेणं. आपण जास्तीच्या गमजा मारायची गरज नाही. 10 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष त्यातला मी नाही आहे, पण 2.5 वर्ष जी आहेत या 2.5 वर्षामध्ये एकाही शिवसैनिकाच्या केसाला धक्का लागू देणार नाही, मी जाहीरपणे सांगितलंय. आणि एकाही निरपराध माणसावर अन्याय होऊ देणार नाही हेही मी सांगितलेलं आहे. हे कायद्याचं राज्य आहे. या राज्यामध्ये प्रत्येक घटक जो आहे, माता भगिनी असेल, शेतकरी, कामगार, कष्टकरी, सगळे घटक, या कुणावरही आमच्या सरकारमध्ये अन्याय होणार नाही हे मी जाहीरपणे सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री म्हणून आपण अयोध्येला केव्हा जाणार? लवकरच जाणार आहे, कारण आमचे काही अयोध्येला जात होते त्यांना थांबवलं, त्यावेळेस विमानात उतरवलं, विमान कोविड वाढेल म्हणून, पण त्यांना मला घेऊन जायचं आहे. आणि तिथे एक वेगळी एक अयोध्या म्हणजे आता एक अयोध्येकडे आम्ही कुठलेही राजकीय समीकरण किंबहुना राजकारण म्हणून आम्ही पाहत नाही. अयोध्या एक आमच्या अस्मितेचा एक श्रद्धेचा विषय झालेला. तिथं गेल्यानंतर एक वेगळं व्हायब्रेशन आहे, तिथे एक वेगळा अनुभव आहे, वेगळी अनुभूती तिथे आपल्याला जाणवते. त्यामुळे तिथे माणूस आपोआप खेचला जातो. आणि आज आपण पाहतोय की मंदिराचं काम मोठं सुरू आहे, जे काही लोकांना स्वप्नवत वाटत होतं. बाळासाहेबांची देखील इच्छा होती राम मंदिर मोठं भव्य झालं पाहिजे. आपण तेव्हा काहीतरी उपासाने बोलायचो, मंदिर वही बनाएंगे, तारीख नाही बतायंगे, पण आता बनायला चालू झालं आहे, काम लवकर होतंय, फास्ट, एकदम जोरदार. परवा योगीजी मला भेटले होते तिकडे नीती आयोग दिल्लीमध्ये, नीती आयोग, ते बोले आप आके गए, मैं सुना, हाँ मैं गया, आया था मैं, जोर में काम शुरू है, अच्छी बात है. आणि ते मोठं मंदिर बरोबर त्याचं काम जोरात सुरू आहे. एक अतिशय भव्य दिव्य असं प्रभू रामचंद्राचं मंदिर होत आहे. संपूर्ण देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे ती. बाळासाहेबांचं स्वप्न होतं 370 कलमाचं. बाळासाहेब तेव्हा म्हणायचे मला एक दिवस प्रधानमंत्री बनवा, 370 कलम रद्द करतो. तेही त्याची आपण टिंगल करत होतो, तेही झालं, 370 कलम रद्द केलं. त्याचाही आनंद आपण जाहीरपणे व्यक्त करू शकलो नाही, दुर्दैव आहे. आणि म्हणून आम्ही हा मार्ग पत्करला, आम्ही जाहीरपणे आता आनंद व्यक्त करू शकतो. मला ना आपण हिंदुत्वाबद्दल बोलतोय म्हणून हा प्रश्न विचारतो. ओवेसी महाराष्ट्रात येतात आणि आमच्या हिंदू देवदेवतांबद्दल वाटेल तसं बोलतात, तुमच्या राज्यात ते असं बोलतील तर तुम्ही काय कराल? बिलकुल वाकड तिकडं कोणालाही बोलता येणार नाही. प्रत्येकाला आपल्या आपल्या सी जे काय असं वाकडं तिकडं कुठल्याही आमच्या हिंदू देवता देवदेवतांच्या बद्दल कुणालाही अपशब्द वापरण्याचा अधिकार नाही. आणि आम्ही देखील बाळासाहेबांचं हिंदुत्व पुढे घेऊन जात असलो तरी आमची भूमिका स्पष्ट आहे, सर्व समाजाचा आदर करणं, सर्व धर्मियांचा आदर करून आपल्याला पुढे जायचं. या राज्यामध्ये कुठलाही घटक असुरक्षितपणे पणा वाटता कामा नये अशा प्रकारचं काम आमचं सरकार करेल. आणि कुणालाही आतताईपणा देखील करता येणार नाही असं हे राज्य सरकार काम. तुमच्या सरकारने राज्यात आल्यानंतर पूर्वीच्या सरकारचे सगळे निर्णय बदलून टाकले. म्हणजे उदाहरणार्थ बघा, आरे कॉलनीची कारशेड असेल, सरपंचाचा निर्णय असेल, हे सगळे बदलले. म्हणजे आरेमध्ये कारशेड व्हायला पाहिजे हा निर्णय घेतला तेव्हा तुम्ही मंत्री होतात, ते रद्द झालं तेव्हा तुम्ही मंत्री होतात, आणि आता पुन्हा तिकडे कारशेड करायची तरी तुम्ही मंत्री आहात. अशा प्रकारे निर्णय फिरवाफिरवी करून तिजोरीवर भार पडत नाही असं वाटतं का? मंत्री होतो, मुख्यमंत्री नव्हतो. तुम्हाला जबरदस्ती स्वीकारावं लागलं. त्यामुळे आपल्याला मी सांगतो, आरे कॉलनीचा आरे कारशेडचा विषय जवळपास 30-40% काम पूर्ण झालं होतं. तिथे आता झाडं तोडायची नाही आहेत, काम सुरू आहे. आणि ते जर
ते कारशेट झालं नाही तर आपला जो प्रकल्प 3-4 वर्ष लांबणीवर जाईल, हजारो कोटीचे जास्ती पैसे आपल्याला भार पडेल. आणि तुम्हाला सांगतो जे काय तुम्ही म्हणताय की निर्णय बदलले, अरे आम्ही राज्यपालांना पत्र दिल्यानंतर 400 GR काढले फटाफट, अल्पमतात असलेल्या सरकारने कॅबिनेटमध्ये फटाफट डिसिजन घेतले, ते आम्ही बदललेत. चांगले जे काही लोकांच्या हिताचे निर्णय आम्ही बिलकुल बदललेले नाहीत, बदलणार नाही. सूड भावनेने आकसापोटी काम करणारं सरकार आमचं नाही, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. शेतकऱ्यांसाठी NDRF मध्ये 6,800 रुपये हेक्टरी द्यायचा निर्णय आहे, परंतु तुम्ही मात्र 13,200 रुपये आणि 2 हेक्टरची मर्यादा 3 हेक्टरवर केलीत, काय सांगाल? कारण मी शेतकरी आहे, शेतकऱ्याचा दुःख वेदना मला माहीत आहेत. म्हणून मी आता तुम्ही जे बघता शेती करतो ना जाऊन तिकडे, मी पूर्वी पण जायचो. आमचे आजोबा शेतकरी, माझे बाबा शेतकरी, आमचा मला आठवत आहे आमच्या आजोबाचं बरोबर, तेव्हा मी छोटा होतो, पण शेतीची आवड मला अगोदरपासून आहे, आमच्या श्रीकांतला पण आहे. आणि शेतकऱ्याचं दुःख वेदना जे आहेत या आपल्याला माहीत आहे. हा बळीराजा जे आपला मायबाप आहे तो आपल्याला धान पिकून देतो, मेहनत करतोय, तो दुःखी असता कामा नाही. म्हणून आम्ही सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात, त्या पूर्ण बंद व्हाव्यात यासाठी आमचा निर्णय सरकार काम करत आहे. आणि म्हणूनच आम्ही आल्या आल्या 50,000 रुपये जे थांबवले होते, जे नियमित कर्जफेड करत होते त्यांना देण्याचा आम्ही तो तात्काळ निर्णय घेतला. 1 तारखेपासून पैसे वाटप होतील त्यांना 50,000 रुपये प्रत्येकी. आणि हे जे आहे NDRF चे निर्णय 6,800 रुपये होते हेक्टरी, ते आम्ही दुप्पट करून टाकले. आणि 2 हेक्टरची मर्यादा होती, आम्ही ती वाढवून 3 हेक्टर केली. काही ठाणे जिल्ह्यात आणखी खूप शेतकऱ्यांसाठी आम्हाला करायचं आहे. या सगळ्या लोकांच्या जिव्हाळ्याचे काही प्रश्न आहेत ठाणे जिल्ह्यात. म्हणून ठाणे जिल्ह्याला स्वतंत्र धरण केव्हा देणार? काळू धरण जे आहे त्याच्या बाबतीमध्ये आम्ही निर्णय घेतलाय. MMRDA ला फॉरेस्टचे 350-400 कोटी रुपये भरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि ते का एक धरण आपल्याला पाहिजेच, कारण ठाणे MMR क्षेत्र आपलं वाढलेलं आहे. आणि त्यासाठी नक्की स्वतंत्र धरण जे आहे ते करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे. फ्रीवे घाटकोपरपर्यंत आहे, तो ठाण्यापर्यंत केव्हा येणार? तो पण त्याला देखील आम्ही बोर्डामध्ये मंजुरी दिली आहे. जो थेट डायरेक्ट तो घाटकोपर म्हणजे चेंबूरपर्यंत आहे, तो एलिव्हेटेड जो आहे सर्व्हिस रोडने थेट ठाण्यातून बायपास होऊन थेट इकडे पुढे गायमुख नाही, त्याच्या पुढे जे गडकरी साहेबांनी एक तो फाउंटनला ब्रिज बांधला आहे त्याला तो कनेक्ट होणार. म्हणजे जी ट्रॅफिक आहे ती बाहेरच्या बाहेर ट्रॅफिक निघून जाईल, ठाणे ट्रॅफिक मुक्त होईल. ठाणे बोरिवली अंडरग्राऊंड टनेल त्याचंही प्रक्रिया सुरू आहे. एक आणखी एक प्रश्न आहे, तो म्हणजे भारतीय जनता पक्षातले काही मित्र तुमच्या सहकाऱ्यांविषयी अनेक आक्षेप नोंदवतात. किरीट सोमय्या विशेषतः यामिनी जाधवांबद्दल आणि चित्रा वाघ संजय राठोड यांच्याबद्दल, हा विरोधाभास तुम्ही कसा हँडल करणार? आता परिस्थिती बदललेली आहे, पूर्वीची परिस्थिती आता राहिलेली नाही, त्यामुळे आज काय मी त्याच्यावर स्पष्टपणे बोलू इच्छित नाही. परंतु आम्ही एकच आहे, टीका टिप्पणी यावर लक्ष न देता विधायक काम करायचं, कन्स्ट्रक्टिव्ह काम करायचं, लोकांसाठी निर्णय घ्यायचे. आणि म्हणून आमचं 1 महिना लोक बोलत होते अरे काम करत नाही सरकार, तुम्हाला 1 महिन्यामध्ये आम्ही किती निर्णय घेतले, 5 रुपये पेट्रोलचे कमी केले, 3 रुपये डिझेलचे कमी केले, दाखवली हिंमत आम्ही, दिलासा थोडा का होईना आम्ही दिला ना, आणखी देऊ लोकांना. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये निर्णय घेतले, जे वाया जाणारं समुद्रात पाणी वाहून जाणारं ते आम्ही वळवण्याचा निर्णय घेतलाय, दुष्काळी भागामध्ये ते पाणी जाईल. जे उपसा सिंचन ज्या लिफ्ट इरिगेशन स्कीम आहेत त्याच्यामध्ये विजेचे दर 1 रुपयाने आम्ही कमी केले शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी. आम्ही निर्णय घेतोय, लोकांसाठी निर्णय घेतोय. मेट्रोचा आता मेट्रो जे 337 किलोमीटरची मेट्रो जी आहे, ही मेट्रो कम्प्लीट जेव्हा होईल लवकरात लवकर आम्ही बिफोर टाईम ते करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला मी सांगतो जी वाहनं जी आहेत ही ट्रॅफिक कमी होईल. आता मेट्रो 3 चा आम्ही निर्णय घेतला, जवळपास 6 लाख वाहनं रस्त्यावरची कमी होती.
तुम्ही हे सगळे निर्णय घेतले ते घेताना तुम्ही कधी मंत्रालयात बसलात असं आम्हाला दिसलं नाही. तुमच्या दौऱ्याची यादी तुमच्या पीए कडनं मी घेतली, म्हणजे गुवाहाटीचा दौरा सोडून द्या, पण त्याच्यानंतर गडचिरोली, नाशिक, मालेगाव, औरंगाबाद, नांदेड, हिंगोली, कोल्हापूर, सांगली आणि आज ठाणा मंत्रालयात बसून 6व्या मजल्यावरून कधी काम करणार? मंत्रालयात बसल्यावर तिथे बघा जत्रा असते सगळे लोक. मी डायरेक्ट बाहेर येतो, त्यांना दोन हॉल ठेवलेले आहेत, येतो फटाफट, सगळे माझे 10-20 अधिकारी असतात, निवेदन त्यांचे स्वीकारतो लगेच. मी सांगितलं आमच्या अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून त्याची रद्दी नको करू, त्याचं मला आउटपुट पाहिजे, आउटकम पाहिजे. आणि आपल्याला मी सांगतो, माझं ऑफिस जे आहे ना मंत्रालयात असलं तर तिथेही माझं कामच चालू असतं. गाडीत बसलो, खाली उतरलो, तिथेही गाडीत मी सह्या करत असतो. मी मलबार हिलला देखील काम करत असतो. दौऱ्यामध्ये गेलो तिथेही माझं काम सुरू असतं. त्यामुळे मी जिथे जाईन तिथे माझं मंत्रालय सुरू असतं. त्यामुळे मी असं बोलवत नाही, मंत्रालयात या मग तुमच्या पत्रावर सही करतो, माझं पेन बाहेरच निघालेलं असतं. मला वाटतं रेकॉर्ड सह्यांचं येऊ घातलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, त्या स्वबळावर लढणार की भारतीय जनता पक्षासोबत जाणार? शिवसेना भाजप युतीचं सरकार राज्यामध्ये आहे, त्यामुळे येणाऱ्या सर्व निवडणुका शिवसेना भाजप युती म्हणून आम्ही लढवणार. ठाणे महानगरपालिकेत किती जागा जिंकणार? कारण समोर जितेंद्र आव्हाड आहे. तर काय सांगता तुम्ही? ठीक आहे, काय सांगता तर मग मुंब्रा हे 2024 साली जिंकणार. बघा, तुम्हाला सांगतो मी, ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जे बाळासाहेबांचे विचार या जिल्ह्यात पेरलेले आहे, आज ठाण्यावर शिवसेनेचा भगवा किती वर्षापासून आहे? 25 वर्षापासून आपण पाहत आहे. सगळ्यांनी प्रयत्न केले, सगळे एकत्र आले, परंतु शक्य झालं का? त्यामुळे ठीक आहे, आपले आपले पक्ष वाढवायचा प्रत्येकाला अधिकार असतो, पण मतदार जे आहेत, कारण शिवसेना भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं काम मर्यादित नसतं. आम्ही हाता घड्याळ बघून काम करत नाही. आता कोविडमध्ये किती पदाधिकारी, किती कार्यकर्ते शिवसेनेचे, काही नगरसेवक, शाखाप्रमुख, विभागप्रमुख मदत करत असताना कोविड झाला आणि त्याच्यामध्ये ते आमच्यातून आम्हाला सोडून गेलेत. आम्ही काळ का वेळ काळ कधी पाहत नाही. त्यामुळे मतदार जो आहे त्याची नोंद ठेवत असतो, तो बरोबर आतमध्ये जाताना ते बटन दाबताना तो बरोबर लक्षात ठेवतो कोणाला मतदान करायचं. मुलाखतीच्या शेवटच्या ह्याच्यात दोन छोटे प्रश्न आहेत. एक सार्वत्रिक पण आम्हाला ऐकू येतं की निवडणुकांच्या वेळेला की मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचा डाव आहे, मुंबईला महाराष्ट्राला सापत्न भावाची वागणूक मिळते. तुम्ही इतक्या वेळा आत्ता दिल्लीला गेला, खरोखरच दिल्ली असं वागवते का तुम्हाला? मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, मुंबई आपली शान आहे, मुंबई आपला मान आहे, मुंबई आपलं वैभव आहे. त्यामुळे मुंबईच्या बाबतीमध्ये असं कोणीच विचार करू शकत नाही. फक्त हे राजकीय काही गोष्टी, त्याची चर्चा, उलटसुलट चर्चा, समज गैरसमज लोकांमध्ये पसरवण्याचं काही लोक काम, म्हणजे याच्यामध्ये राजकीय फायदा घेण्यासाठी असू शकेल. परंतु सगळ्यांना माहीत आहे मतदार मुंबईतला सुज्ञ आहे. मी आल्या आल्या काही निर्णय घेतला का? मुख्यमंत्री झालो म्हणून मला अधिकार प्राप्त झाले म्हणून घेतला ना मी? किती वर्ष खड्डे आपण मुंबईचे मोजत होतो. तुम्हीच सांगत होता 5730 खड्डे, त्यातले 300 खड्डे बुजवले, परत 300 निघाले, ते टाकलेलं बुजवलेलं ते मटेरियल निघालं, परत खड्डे झाले. मी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना बोलवलं, तुमचा प्रोग्राम काय आहे? त्यांनी आम्हाला सांगितलं दरवर्षी आम्ही 100-150 किलोमीटरचे रस्ते घेतो. बोले मग आतापर्यंत तुम्ही सगळे संपवायला पाहिजे होते रस्ते. म्हणजे आपण जे काही रस्ते करतो किंवा डांबरी रस्ते करतो किंवा खड्डे भरतो हे कॉन्ट्रॅक्टरच्या सोयीसाठी भरतो का लोकांच्या सोयीसाठी आपण हे काम करतो ठरवायला पाहिजे. सगळं तुमच्या राज्यात थांबणार
अहो मी थांबवलंय असं काय करताय? त्यांना मी सांगितलं तुम्ही या वर्षी 400 किलोमीटरचे रस्ते काँक्रीटचे करा, 5000 कोटीचे रस्तेचं टेंडर आता निघालंय आणि पुढचे 423 किलोमीटरचे रस्ते पुढच्या मार्चमध्ये घ्यायला सांगितलेत मी, म्हणजे पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये मुंबईतले सगळे रस्ते सिमेंट काँक्रीटचे होणार, एकही खड्डा तुम्हाला शोधायला पण भेटणार नाही. एक वेगळा प्रश्न या मुलाखतीच्या शेवटी, तुम्ही एका तुमच्या भाषणामध्ये मुंबईमध्ये म्हणजे आपले ठाणेकर म्हणतील अरे बा मुंबईत करायला लागला ठाण्याचं काय करायचं, मुंबई महापालिका श्रीमंत आहे त्यांना मी सांगितलं तातडीने करा आणि इथे महापालिकेचे आयुक्त ठाण्याचेही बसलेले आहेत त्यांनाही माझ्या नेहमी सक्त सूचना असतात. ठाण्यातले रस्ते पूर्वीचे आपण पाहिलेत, आता बदल झालाय ना काँक्रीटचे. इथला आपला हा रस्ता बघा घाणेकर रस्ता, आपला कॅडबरीचा रस्ता रेमंडचा रस्ता बघा किती रुंद केलेत काँक्रीट केलेत आता. आणि पुढचा प्रोग्राम जो आहे हे सगळे रस्ते जे आहेत आम्ही मिसिंग लिंक किती केले कनेक्टिव्हिटी वाढवली आहे आणि त्याच्यामध्ये ठाणेकरांना देखील चांगले रस्ते देण्याची जबाबदारी आमची आहे. आता माझी जबाबदारी आणखी वाढलेली आहे, वाहतूक कोंडीतून त्यांची सुटका करणं. आपण 3 हात नाक्याला ग्रेड सेपरेटर करतोय, वर्तकनगरला आपण ते मी आता MMRDA कमिशनरला सांगितले एक चांगला इंटरनॅशनल लेवलचं कन्सल्टंट अपॉइंट करा. सगळ्या ट्रॅफिकचे जे स्पॉट आहेत ते डिकंजेस्ट झाले पाहिजे याचा आराखडा तातडीने तयार करा आणि सगळे रस्ते जे आहेत त्याला बायपास करा, अवजड वाहनं बाहेरून जाऊ द्या, पर्यावरण प्रदूषण थांबेल, वेळ वाचेल, इंधन वाचेल, हे सगळं करणार आहोत आपण. शेवटचे 2 प्रश्न नाही आता बस. मुख्यमंत्री बनलात ते नशीब की कर्तृत्व? मी मगाशीच सांगितलं आपल्याला हा सत्कार बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या चरणी मी अर्पण केलेला आहे आणि हे सगळे जनतेचे आशीर्वाद आहेत, हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. ह्या सर्व म्हणजे मी या जनतेच्या आशीर्वादामुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. कुठंतरी माझ्या हातून चांगलं काम झालं असेल आणि हे सोपं नाही. आणि मला जसं माझ्या आमदारांनी सहकाऱ्यांनी सहकार्य केलं विश्वास दाखवला तसंच कार्यकर्त्यांनी देखील सहकार्य केलं. माझ्या त्या काळामध्ये परिस्थिती आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, प्रत्येकाचं कुटुंब देखील किती टेन्शनमध्ये होतं. आमच्या म्हणजे श्रीकांत असेल, श्रीकांतची मम्मी असेल, आमचे बाबा असतील, सगळे लोक आज ते किती ते म्हणजे ते आता श्रीकांतच्या मम्मीला मी सांगितलं तू TV काय बघू नकोस बाबा, ते तुला टेन्शन काय. आता मी हे सगळं बंद केलं पाहिजे, आपण आपलं काम करत राहू, बोलत राहतात लोक, बोलू द्या. आता मोदी साहेब प्रधानमंत्री आहेत त्यांच्यावर खूप टीका करायचे लोक, पण टीका करणारा पक्ष राहिलाय का? आता राहिलाय का? त्यामुळे आपण आपलं काम करत राहू आणि हे सगळं सोपं काम नाही, अवघड आहे आणि आता आपल्याला चांगली संधी मिळाली आहे. मी कधी स्वतः कुठल्याही कामाचं श्रेय घेत नाही, मी काहीतरी चांगलं काम केलं आहे म्हणून मला हे मिळालं आहे मी असं कधी म्हणणार नाही. हे जे काही मिळालं आहे ते या जनतेच्या आशीर्वादाने मिळालेलं आहे आणि ते जी काही संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं करण्याचं काम, या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम आमच्या मी असेन, देवेंद्रजी असतील, आमचे सर्व मंत्री आहेत, आमदार आहेत, हे सगळं मिळून आम्ही करू. एक सरकार जे आहे याची आठवण वर्षानुवर्ष राहिली पाहिजे, असंच प्रकारचं काम या ठिकाणी आम्हाला करायचं आहे. मी नेहमी सांगत असतो सत्ता येते जाते, सत्ता आज आहे उद्या परिवर्तन, हा संसारच परिवर्तन ही संसार का नियम आहे. हे कायम अमरपट्टा घेऊन कोणी येत नाही, हे माझंच आहे, हे तुझं आज आहे, परवा दुसऱ्याचं होईल. पण त्याच्या मोहमायामध्ये सत्तेचा माज डोक्यात जाता कामा नये,
द्वेष भावनेने सूड भावनेने कधी काम करता कामा नये. कारण आपल्याला मी सांगतो, जेव्हा आपण कोणीच नसू, आपण एक सर्वसामान्य, शेवटी कायम काय मुख्यमंत्री किंवा कायम सत्तेचं पद कोणाच्या पाठी असतं का? माझी तर काहीच राजकीय पार्श्वभूमी नव्हती, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता. पण सर्वसामान्य कार्यकर्त्याने कधी राज्याचा मुख्यमंत्री होऊ नये का? असं का डायजेस्ट होत नाही लोकांना? जे सत्य, जे कटु सत्य आहे ते पचवण्याची देखील हिंमत लागते का? फक्त राजकीय पार्श्वभूमी, मला कोणावर टीका करायची नाही, परंतु फक्त भांडवलदारांनी, ज्यांची पार्श्वभूमी बॅकग्राऊंड खूप मोठा आहे, जे उपजत सोन्याचा चमचा घेऊन आले, त्यांनीच फक्त मुख्यमंत्री बनायचं, त्यांनीच मंत्री बनायचं का? सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातला माणूस मुख्यमंत्री होऊ शकत नाही. या राज्याने आणि या देशाने पाहिलेलं आहे की सर्वसामान्य माणूस देखील सर्वोच्च जागेवर जाऊ शकतो, फक्त त्याच्यामध्ये त्याची मेहनत, कष्ट, डेडिकेशन, डिवोशन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या जर असतील तर कुठली गोष्ट अशक्य नाही. आणि म्हणून एवढंच मी सांगतो की जे काही मी मगाशी सांगताना राहून गेलं, ज्यावेळेस आपल्याला कुठलंही पद नसेल तुम्ही असं वागा, असं प्रेम लोकांना द्या. 100% काम करू शकतो का कोणी? तर नाही, परंतु प्रयत्न तर केला पाहिजे. मी कधी कुणाला ताटकळत ठेवत नाही, त्याचं पत्र आलं मी त्याच्यावर एंडोर्समेंट करतो, सही करतो, चले जाओ. कोणाचा फोन करायचा मी फोन करतो. काही लोकांची कामं होऊन जातात, आता मुख्यमंत्री असल्यामुळे जास्तीच्या लोकांची कामं होतील. पण जेव्हा मी कोणीच नसेल तेव्हा असं लोक म्हणता कामा नये की हा सत्तेमध्ये होता किंवा खूप सत्तेचा माज होता, डोक्यात गुरमी होती, सत्तेची हवा होती. कुठे उभा राहिलो तर चार माणसं तिथे येऊन उभी राहतील, बोलतील चार शब्द चांगले, ते पाठ फिरवून तोंड वाकडं करून जाता कामा नये. एवढंच हेच कमवायचं आहे, बाकी आम्हाला काही कमवायचं नाही. प्रेक्षक, याच शब्दांवर आपण आजचा हा दिवस संपवूया. हे चिंतन हे कोणा मुख्यमंत्र्याचं नव्हतं, तर ते एका सच्च्या कार्यकर्त्याचं होतं. तो कार्यकर्ता ठाण्यात घडला आपल्या समोर, हे आपलं भाग्य. धन्यवाद मंडळी. या कार्यक्रमाची सांगता आपण पसायदानानं करणार आहोत. मी दीप्ती जोशी यांना विनंती करतो की त्यांनी पसायदानाचं पठण करावं. व्हायरल इंडियाला सबस्क्राईब जर केलं नसेल तुम्ही तर सबस्क्राईब नक्की करा, कारण येणारे सर्व नवनवीन व्हिडिओज पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवरती दिसू लागतील. तुमच्या माझ्या मराठी मातीतल्या व्हायरल इंडियाला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.